मी तुम्हाला सांगितलं नाही का या सत्यावर अन्याय झालाय. मी माझ्या कानाने ऐकलंय. हे सगळं दयासागरला माहित आहे. त्यानं बाबूजी शिवाय एकही खून केलेला नाही. लूटमार तर नाहीच नाही. त्याच्या नावाचा दुसरा कोणतरी फायदा घेतोय. तपास करण्यासाठी तुम्ही पकडायला मोठी फौज मागवून घ्या. अहो त्याच्या तावडीतून सही सलामत सुटलो नाहीतर त्यानं मला जीवच मारला असता. आणि तो दर्याबाच्या जंगलात आहे बघा. आणि एक गोष्ट आहे, त्याचा बाळ शेवटची धक्का मोजायला लागलाय. त्याला भेटायला तो नक्कीच येणार. आतापर्यंत नुसतं तुम्ही असंच म्हणत आलाय साहेब. बघा तरी फौजाने कमाल आणि त्या सत्याची कमाल. काय सकाराम, अरे त्या सत्याचं प्रकरण आपल्याकडे आल्यापासून या जीवाला काय चैन पडे ना आणि आराम मिळेना. अरे या पोलीस खात्यात आपल्याला आराम कधी मिळतो का? आय आत गेले. अरे मॅडम आली आहे. चाललीच भर दिवसा हौशी बोलवायला आम्हाला शंका येते. मी विचारतो गावातलं कुणीही माणूस बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि बाहेरच माणूस आत जाऊ द्यायचं नाही असे आम्हाला वाटत आपल्या पुढे रे. काय काम आहे Thank you.
सत्याची कर्म कहानी फार वाईट आहे, ऐकताना आपल्याला